मनपा क्षेत्रातील नागरिकांनी रमाई आवास योजनेचा लाभ घ्यावा. नगरसेवक ठोपे. सांगली महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांनी शासनाच्या रमाई आवास योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रधानमंत्री आवास योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष जगन्नाथ ठोपे यांनी केले आहे. सांगली महानगरपालिका मुख्यालयात नुकतीच रमाई आवास घरकुल योजनेच्या संदर्भात आयुक्त नितीन कापडिस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मनपा क्षेत्रातील ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांकडे स्वतःचे घर नाही किंवा कच्चे घर पक्के करायचे आहे अशांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेतून लाभार्थ्यांना विना परतावा 2.5 लाखाचा निधी दिला जातो. याबाबत माहितीसाठी काही वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून लाभार्थ्यांनी विना एजंट आणि बिगर पैशाने आपले प्रस्ताव महानगरपालिका अथवा सामाजिक न्याय विभागाकडे आपले प्रस्ताव द्यावेत असे आवाहन अध्यक्ष जगन्नाथ ठोपे यांनी केले आहे. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या रमाई घरकुल योजनेच्या संदर्भात माननीय आयुक्तसाहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय घेण्यात आला की सांगली मधील कोकण महापालिका क्षेत्रातील जे नागरिक अनुसूचित जातीचे आहेत आणि ज्यांच्या कुटुंबाच्या नावे कुठेही घर नाही अशा नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासंदर्भात महापालिकेनं एक जाहीर सूचना वजा जाहिरात प्रसिद्ध करायचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे आज वर्तमानपत्राच्या माध्यमातून अनुसूचित जातीय नागरिकांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. जे अनुसूचित जातीचे आहेत ज्यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला आहे ज्यांची स्वतःची जागा आहे आणि ज्यांचं कच्चं घर आहे त्या कच्च्या घराचं पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी आपण विहित नमुन्यातील अर्ज महापालिका किंवा सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयाकडे सादर केल्यानंतर ताबडतोबीनं त्या ठिकाणी निर्णय घेऊन जे 2,50,000 अनुदान आहे ते अनुदान वितरित केलं जाते. त्यामुळे माझी विनंती आहे की महापालिकेतील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आहे. तर माझी नागरिकांना विनंती आहे कोणत्याही एजंटाविना किंवा कोणत्याही एजंटाच्या आमिषाला बळी न पडता आपली कागदपत्र परिपूर्ण करून महापालिकेच्या आमच्या कक्षाशी किंवा सामाई कल्याण विभागाशी संपर्क साधावा व कोणालाही कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण बिगर पैशाची कामं करून घ्यावीत. कुणालाही 1 रुपया देऊ नये अशा पद्धतीने आव्हान या ठिकाणी आपल्या माध्यमातून करीत आहे. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.